सिंधुदुर्ग हा निसर्गरम्य जिल्हा. या जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात माझं घर. सिंधुदुर्गातली पक्षीविविधता अगदी भन्नाट आहे. आपण कधी वेळ काढून हे पक्षी बघतच नाही, त्यामुळे पक्ष्यांच्या विविध प्रजाती आपल्याला माहीत नसतात. उगवणाऱ्या सूर्याबरोबर पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने आमची पहाट होते. काही पक्षी कोवळ्या किरणांच्या उभेत फांद्यांवर आरामात पहुडलेले असतात, तर काही मस्ती करण्यात दंग असतात. सिंधुदुर्गातले हे पक्षीवैभव तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. बुलबुल आमचा कायमचा पाहुणा. आमच्या घरासमोरच्या झाडांवर हा कायम बसलेला असतो. बुलबुलांच्या रेड वेंटेड बुलबुल आणि रेड विस्कट बुलबुल या दोन प्रजाती अगदी सहज तुम्हाला घराच्या आजूबाजूला दिसतील. खंड्या ओढ्याजवळ डोळ्याचे गळ लावून जणू बसलेला असतो. टकाचोर हा पक्षी दिसायला अगदी सुंदर. आमच्या घरा शेजारी असलेल्या पपईच्या झाडावर पिकलेला पपई खायला हे पक्षी नेहमीच गर्दी करतात. हा भारद्वाज पक्षी. या पक्ष्याचे दर्शन झाले तर शुभ असं आपल्याकडे मानतात. सात भाई तर भाई नावाला जागत सात आठ जणांची गँग घेऊन आंब्याच्या झाडावरील मोहरावर धाड टाकतात. उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्यांचा कुहू कुहू असा आवाज ऐकू येतो. हा आवाज नर पक्ष्याचा असतो. दयाळ कोणाच्या अध्यात्म मध्यात असे शांतपणे गुढ गळ्याने गात व बागडत असतात. धोबी पक्ष्याची पांढरी भुवई फारच उठून दिसते. हा पक्षी सहसा पाण्याजवळ दिसतो. सूर्य पक्षी ह्या फांदीवरून त्या फांदीवर तुरू तुरू उडत असतो. वेडा रागू आणि तारवाली भिंगरी विद्युत तारेवर बसून कीटकांची शिकार करत असतात. तळी दलदलीच्या ठिकाणी इंडियन पॉन्ड हिरॉन माशांची शिकार करत संतपणे उभा असतो. नाचन सतत हालचाल करणारा हा पक्षी आपल्या शेपटीची पिसे हवा घेण्याच्या जपानी पंख्यासारखी पसरवतो, म्हणून त्याला इंग्रजीत फॅन्टेल असं म्हणतात. कस्तूर हा दुर्मिळ पक्षी पत्याऱ्यामध्ये अन्न वेचताना तुम्हाला दिसेल. मुनिया हा चिमणीच्या आकारा एवढा पक्षी. हा पक्षी नेहमी समूहाने उडताना दिसेल. सुतार पक्ष्याचा सोनेरी रंग आणि लाल तुरा खूपच छान दिसतो. शिंपी पक्षी हा उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. धनेश या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी व गायीच्या शिंगाच्या आकाराची चोच. या चोचीवरूनच त्याला इंग्रजीत हॉर्नबिल असे नाव पडले आहे.